नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। थोड्याच दिवसामध्ये चंद्रमुखी हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे आणि यामध्ये अमृता खानविलकर दिसणार आहे। त्यांनी अभिनय उत्तम आणि योग्य होण्यासाठी काय काय मेहनत केली आहे ते आपण बघूया। सोशल मीडियावर फोटो शेअर करत अमृता म्हणतात, दिग्दर्शकाला म्हणजे प्रसाद ओक यांना सगळं ओरिजिनल हवं होतं, तेव्हा अमृता नाक टोचायचं, क्लिपवाल्यानं थी मी घालू देणार नाही असं त्यांनी पहिल्याच मीटिंगमध्ये सांगितलं आणि म्हणूनच अशा पद्धतीने 2.5 वर्षापूर्वीच नाक टोचलं। त्यानंतर ते नाक बुजलं, दुखलं, मग परत टोचावं लागलं, पण शूटिंगपर्यंत नथ आणि माझी जुगलबंदी चालूच राहिली। या सर्व खऱ्या आणि सोन्याच्या नथी आहेत असं त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिताना सांगितलं आहे। पॅकअप झाल्यानंतर नाकातून रक्त यायचं, मग ते कोमट पाण्यानं धुवायला लागायचं असंही त्यांनी सांगितलं आहे। एखादा कलाकार एखादी भूमिका उत्तम आणि योग्य वठवण्यासाठी काय काय करतो हेच आपण या पोस्टमधून समजून घेऊ शकतो।